मागील काही दिवसापासून सतत पडणारा पाऊस, मोठ्या प्रमाणावर होणारा पाऊस, मोठ्या प्रमाणावर होणारा सुटणारा वारा आणि त्याचबरोबरीनं ढगफुटीमुळे होणारं नुकसान, या सगळ्या गोष्टीमुळे पिकाचं, विशेषतः सोयाबीन जे काढायला आलेलं आहे, काढणं सुरू आहे, कपाशी, तूर या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन राहिलेलं आहे. आणि हे नुकसान त्या ठिकाणी होत असताना सरकारच्या माध्यमातून या सर्व झालेल्या नुकसानाला भरपाई मिळाली पाहिजे, योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे यासाठी शासनाच्या वतीनं महसूल डिपार्टमेंट, कृषी डिपार्टमेंटच्या माध्यमातून या सगळ्या पिकांचे, नुकसान झालेल्या पिकांचं व्यवस्थितपणे पंचनामे झाले पाहिजेत आणि योग्य पद्धतीनं अहवाल सरकारपर्यंत गेला पाहिजे यासाठी आजची ही महत्त्वाची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती. या बैठकीमध्ये दोन्ही तालुक्यामधला आणि लोणार तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघाच्या येणाऱ्या भागाचासुद्धा आढावा घेण्यात आला आणि ताबडतोबीनं या सर्व गोष्टीचे, झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तयार करून, त्याचा अहवाल तयार करून तो ताबडतोबीनं शासनाकडे पाठवावा अशा प्रकारचे निर्देश मी सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर विमा कंपन्या ज्या आहेत त्यांचे प्रतिनिधी आजच्या बैठकीला हजर होते. ज्या ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी हे विमे काढलेले त्या सर्व शेतकऱ्यांना ताबडतोबीनं नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी त्यांना तक्रारी दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्ही योग्य तो मोबदला देऊ अशा प्रकारचं आश्वासन आजच्या बैठकीच्या निमित्तानं दिलं.